श्री स्वामी समर्थ मी मिनल तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। आज आता 6 मार्चला होळी आहे आणि होळी येण्यापूर्वी आपल्याला घरात एक वस्तू आणायची आहे। ती वस्तू आपल्याला मुख्य दरवाजावर लावायची आहे। ती वस्तू लावल्याने आपल्या घरात सुख समृद्धी होते येईल आणि घरात पैशांची चणचण कधीच बसणार नाही। होळीचा हा दिवस खूप महत्त्वाचा असतो आणि सगळीकडे होळी हा खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो। आणि या दिवशी पौर्णिमा असते आणि पौर्णिमेच्या दिवशी जे जे उपाय केले जातात ते जे तोडगे असतात ते कधीही वाया जात नाही आणि त्यामुळे जे आपले इच्छित फळ असतं ते आपल्याला नक्कीच मिळतं। म्हणून मी आज तुमच्यासमोर हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। त्यामुळे होळीच्या अगोदर जी काही गोष्ट आहे ती आपल्याला आणून ठेवायची आहे आणि होळीच्या दिवशी त्याची स्थापना करायची आहे। तर यावर्षी 6 मार्च 2023ला सोमवारी होळी हा सण आलेला आहे। या दिवशी होळी पेटवली जाते। सगळे मिळून आपण होलिका दहन करत असतो। होली दहन कधी करायचं आहे, होलिका दहन होळी कधी पेटवायची आहे याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासमोर नक्की शेअर करेन। घरातून क्लेश, कलह, आजार, दारिद्र्य हे सर्व दूर जाण्यासाठी आपल्याला ही गोष्ट आणून ठेवायची आहे आणि होळीच्या दिवशी याची स्थापना करायची आहे। तर होळीच्या अगोदर आपल्याला कोणती गोष्ट आणायची आहे की जिच्याने आर्थिक संकट, मानसिक संकट आपल्याला आपल्या घरामध्ये येणार नाही, तर ती गोष्ट आहे म्हणजे पंचधातूचं स्वस्तिक। तर पंचधातूचं जे स्वस्तिक आहे ते तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावर मध्यभागी लावायचं आहे। होळीच्या दिवशी सकाळी आंघोळ करून आपल्याला हे दरवाजाच्या मध्यभागी आपल्याला इथे लावायचं आहे। स्वस्तिक चिन्ह हे मंगलतेचं प्रतीक आहे। स्वस्तिक चिन्ह लावल्यामुळे या गोष्टीमुळे आपल्या घरामध्ये नेहमी शुभ गोष्टी घडत असतात। घरात क्लेश, कलह कधीही होणार नाही आणि आर्थिक भरभराट होईल। स्वस्तिक चिन्हामध्ये नेहमी लक्ष्मीचा वास असतो, त्यामुळे या स्वस्तिक चिन्हामुळे आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता येईल। कुठल्याही समस्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर सर्वात मुख्य म्हणजे हे स्वस्तिक चिन्ह आपल्याला लावायचं कसं? तर सकाळी आंघोळ करून हे स्वस्तिक चिन्ह स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। दरवाजासुद्धा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि मुख्य दरवाजावर हे स्वस्तिक चिन्ह आपल्याला लावायचं आहे आणि त्यानंतर त्याचं हळद कुंकू अक्षता वाहून दिवा अगरबत्तीने आपल्याला त्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे। आणि दर अमावस्या पौर्णिमेला आपल्याला दरवाजा आणि स्वस्तिक चिन्ह पुसून दिवा अगरबत्तीने त्याला नेहमी दर अमावस्या पौर्णिमेला आपल्याला ओवाळायचं आहे। तर तुम्ही या होळीला, या पौर्णिमेला हा उपाय नक्की करून बघा। तुम्हाला येत्या 15-20 दिवसातच घरात नक्कीच फरक जाणवेल। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद। तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।